नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, नरेंद्र मोदी संसदीय दलाचे पार्लमेंटरी ज्यांचं जे आहे संघ, त्याचे नेता म्हणून NDA ने निवडलेले आहेत आणि त्यांचा शपथविधी अजून झालेला नाही. तो झाल्यावर काय होईल, त्यांना बहुमत मिळेल का, हा पुढचा मुद्दा आहे. परंतु त्याच्या आतच मोदीजींनी ज्या ज्या घटनांनी, ज्या ज्या राज्यांनी, ज्या ज्या महापुरुषांच्या नावाने त्यांना हार मिळाली, ज्या राज्यांमध्ये हार मिळाली, त्या राज्यांना, त्या महापुरुषांना शिक्षा करायला सुरुवात केली आहे. आणि हे शब्दशः खरं आहे, तुम्हाला गंमत नका वाटू देऊ प्लीज. त्यांनी, त्यांच्यावर खूप मोठा आक्षेप घेतला गेला की 400 सीट का आहेत. आणि ह्या आक्षेप घेण्याला कारण होतं मित्रांनो, कारण त्यांच्या पक्षातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी जाहीर वक्तव्य केलेलं होतं की हमको संविधान बदलना है, आरक्षण मिटाना है, इसलिए 400 चाहिए, मोदीजी को 400 जिताना है. कारण त्याच्याशिवाय 400 सीटचं काही प्रयोजनच नाही. तुम्हाला 272 सीट मिळाल्याबद्दल झालं, 400 सीट कशासाठी पाहिजेत? तर ती जी मॅसिव्ह मेजॉरिटी लागते की जेणेकरून संविधान पूर्ण बदलून टाकल्यावर कोणीही विरोध करू शकणार नाही. जसं इलेक्शनच्या जस्ट आधी 150 खासदारांना निलंबित करून वाटेल ते ऑटोक्रॅटिक कायदे, हुकुमशाही कायदे मोदीजींनी पास केलेले आहेत, ते आता समोर येतीलच. त्याच्यामध्ये पोलीस कारवाईचा एक कायदा आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला कुठलाही हक्क नाही, कुठलाही मेडिकल चेकअपचा हक्क नाही, अपील करायचा हक्क नाही. पोलीस विना परमिशन, विना नोटीस तुम्हाला अटक करून का जेलमध्ये टाकू शकतात. आणि पूर्वीचं जे 2 आठवड्याचं की काहीतरी लिमिट होतं, त्याच्या आत आपल्याला त्यांना कोर्टाकडनं परमिशन घ्यावी लागते, एक्सटेन्शन घ्यावं लागतं, तशी देखील अट राहिलेली नाही. अशा प्रकारचे क्रिमिनल प्रोसिजरचे कायदे पास केले आहेत, वेगवेगळे इन्शुरन्सचे कायदे, फायनान्सचे कायदे त्यांनी त्या काळात पास केले. आता इलेक्शन झाल्यावर च्या प्रचारामध्ये जे आपण सगळ्यांनी जो मुद्दा म्हटला होता की संविधान धोक्यात आहे आणि ते वाचवण्यासाठी मोदींना हटवा. मोदीजींनी संविधानाचे जे शिल्पकार आहेत यांचा पुतळा जो संसदेच्या क्षेत्रात होता, प्रांगणात होता, तो हटवलेला आहे, लक्षात घ्या. आणि ज्यांना कोणाला माझ्यावर विश्वास नसेल, तुम्ही गुगल करा किंवा जे वेल नोन यूट्यूबर्स आहेत त्यांच्या चॅनल्सवर बघा, ही माहिती येते. मेन चॅनल्समध्ये ही माहिती येणार नाही, कारण ते अजूनही गोदी आहेत सध्या. त्यांना अजूनही आशा वाटते की मोदी आपल्याला वाचवतील आणि आपला खुराक चालू राहील आणि आपल्याला इतरांना भाव द्यायची गरज नाही, सत्य सांगायची गरज नाही. दुसरी गोष्ट, महाराष्ट्राने जो मोदींचा BJP चा पचका केला आहे, महाराष्ट्राने जे त्यांचं आपण जे बाजार उठवला म्हणतो, 9 सीट्सवर आणून ठेवलं 23 वरून, त्याच्यामुळे महाराष्ट्राचं जे आद्य दैवत आपण मानतो छत्रपती शिवराय यांचा पुतळा देखील मोदींनी संसदेच्या प्रांगणातून हटवलेला आहे. आणि इलेक्शनच्या काळामध्ये जेव्हा नरेंद्र मोदींनी एका प्रायोजित इंटरव्ह्यूमध्ये, अरेंज्ड इंटरव्ह्यूमध्ये असं स्टेटमेंट केलं होतं की महात्मा गांधींना पूर्वीच्या सरकारांनी प्रसिद्धी दिलीच नाही, ते गांधी पिक्चर आला 1982 ला, त्याच्यानंतर त्यांना जग ओळखायला लागलं. याच्यावर जेव्हा सगळ्या जगातून प्रतिक्रिया उमटली की हा काय मूर्ख माणूस आहे, याला काय आहे की नाही, याला काही कळतं की नाही, याची खुन्नस म्हणून महात्मा गांधींचा देखील पुतळा संसदेच्या प्रांगणातून मोदीजींनी हटवलेला आहे. महत्वाचं म्हणजे ज्या रामाचं एवढं राजकारण केलं, ज्याचं अर्धवट मंदिर बांधून शंकराचार्यांचा अपमान करून, वेगवेगळे जे योगी संत गुरु आहेत हिंदू धर्मातले त्यांचा अपमान करून, त्यांचा विरोधाला न जुमानता अर्धवट बांधलेल्या अयोध्येच्या राम मंदिराचं उद्घाटन मोदींनी स्वतः केलं. आता एखाद्या प्रधानमंत्र्याने एकटंच उद्घाटन करायची काहीच गरज नव्हती, मोदीची कोणत्या अधिकारामध्ये त्यांनी ते उद्घाटन केलं, परंतु त्यांना राम हवा होता. जो राम को लाए उनको हमें लाना है, राम को लाए उनको सत्ता देनी है, उनको मत देना आहे, असं अंधभक्तांना, बावळटांना मूर्ख बनवलं. आणि त्या UPच्या राज्यामध्येच नाही तर त्या अयोध्येच्या लोकसभेमध्ये सुद्धा भाजपचा धुवा उडाला. UPमध्ये 62 वरून 35 वर आणून ठेवलं उत्तर प्रदेशने, जिथे एवढं धर्माचं, रामाचं, मंदिराचं राजकारण केलं गेलं, काशी मथुरेचं राजकारण परत केलं गेलं, त्यांनी हरवलं. म्हणून त्या रामाला देखील मोदीजींनी शिक्षा केली मित्रांनो, रामाचं नाव नाही घेतलं. त्यांचं जेव्हा सभा झाली, 240 सीट मिळाल्यानंतर ते भाजपच्या कार्यालयात गेले, त्यावेळेला त्यांनी जय श्रीरामची घोषणा नाही दिली तर जय जगन्नाथची दिली. का? तर ओरिसामध्ये त्यांच्या पक्षाला विधानसभेमध्ये बहुमत मिळालं आहे आणि लोकसभेला देखील त्यांना जास्त जागा मिळाल्या आहेत. म्हणून
त्यांनी देवसुद्धा बदलून टाकला, लक्षात घ्या. म्हणजे मोदी पूर्वजांनी उपकार केलेले असतात, एहसान केलेले असतात, त्यांना डच्चू देतात, त्यांचीच वाट लावतात हे आपल्याला माहीत होतं आहे, परंतु ते देव देखील बदलतात हे आत्ता तुम्ही अंधभक्ता असाल, मोदींचे फॉलोअर असाल, RSS BJP असाल, तर हे समजून घ्या की हा माणूस कुठल्या लेवलचा आहे. लक्षात घ्या की हा किती स्वार्थी आहे. म्हणजे ते आपल्याला जी लहानपणी माकडाची स्टोरी सांगितली जायची बघा, की एका टबमध्ये एका टाकीमध्ये माकडाला सोडलं जातं आणि माकडाचं पिल्लू असतं आणि त्या टाकीमध्ये पाणी पाणी भरत 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 असं वर आणलं जातं, तर ते माकड आपल्या बाळाला वर 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 उचलत चालतं, खांद्यावर ठेवतं, डोक्यावर ठेवतं, आणि जेव्हा त्याच्या डोक्यावर पाणी जातं माकडाच्या, तेव्हा ते माकड आपल्या पिल्लाला पायाखाली घालतं आणि त्याच्यावर उभं राहतं स्वतःला वाचवण्यासाठी. नरेंद्र मोदींचं वागणं हे तसंच आहे. पक्ष, मातृसंघटन RSS, NDA यांची कसली त्यांना कदर नाही, कोणत्या नेत्यांनी त्यांना मदत केली कसली कदर नाही, कोणत्या उद्योजकांनी त्यांना मदत केली त्यांनाही कदर नाही. बरोबर, ज्या ज्या वेळी ज्याचा ज्याची आहुती द्यायची, ज्याचा ज्याचा त्याग करायचा ते त्यांना त्यांचा त्याग करतात. RSSच्या बद्दल जाहीर इलेक्शन काळात स्टेटमेंट केलं गेलं की RSSच्या आम्ही डिपेंडंट नाही आहोत, RSSचा अपमान केला गेला. भाजपच्या नेत्यांना कसलं लाचारासारखं त्यांनी गुलामासारखं वागवलं आहे हे आपण बघतो आहोत. हे जे मोठे मोठे नेते आहेत, राजनाथ सिंग सारखे, अरुण जेटली, हे कसे फडणवीसांचा काय खेळ केला त्यांनी, फडणवीसांना राज्यात तोंड दाखवायची जागा नाही राहिली असं बाहुलं करून ठेवलं. ते डॉक्टर हर्षवर्धन सिंग सारखा पोस्ट ग्रॅज्युएट सर्जन एवढा मुरलेला RSSचा BJPचा दिल्लीतला नेता, पण त्याला असे शाळेत शिक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याला उभं करावं असं समोर मोदीजी उभं करायचे. तर हे कोणाचेच नाहीत, जे त्याच्या आड येतील त्याचा ते खात्मा करतात, त्याचा काटा काढतात, ज्यांनी पूर्वी मदत केली आहे त्याचा देखील काटा काढतात आणि प्रसंगी देवही बदलतात. 2014 चला छत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊया मोदींना साथ, अशा प्रकारचा त्यांनी प्रचार केला होता. बाबासाहेबांच्या संविधानाला मस्तकी लावतात, परदेशात विदेशात जाऊन गांधीजींच्या पुतळ्यासमोर नमतात, रामाचं नाव घेऊन पूर्ण आयुष्यभर राजकारण केलं आहे, परंतु प्रसंग आल्यावर त्यांनी या सगळ्यांचा त्याग केलेला आहे. मोदीजी कोणाचेच नाही आहेत, मोदीजींना फक्त आणि फक्त सत्ता पाहिजे. उद्या एखादा अंधभक्ताचा जीव त्यांना द्यायचा असेल, त्याचा सॅक्रिफाईस करायचा असेल, तर ते त्याचा सगळ्यांचं करतील, ते सगळ्यांचं करतात, तर तुम्हाला काय सोडणार आहेत अंधभक्तांना. लक्षात घ्या आणि जागे व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्र मैत्रिणींनो.